न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट, एकाच वाहनात कोंबून विद्यार्थ्यांना नेल्याची आदिवासी विकास मंत्र्यांकडून गंभीर दखल, आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला केलं निलंबित। पीएफआय विरोधात पुण्यामध्ये मनसेचा एल्गार, पाकिस्तानचा झेंडा जाळत केला निषेध, तर औरंगाबादमध्ये पीएफआय कार्यालय फोडण्याचा प्रयत्न। पुण्यामध्ये पीएफआय विरोधात युवा सेना आक्रमक, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पीएफआय कार्यकर्त्यांना अटक करण्याची केली मागणी। रखडलेले सगळे प्रकल्प मार्गी लावणार, विकास कामांमध्ये कोणतेही राजकारण करणार नाही, माथाडी कामगारांच्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट। नाशकातल्या आडगाव जवळच्या डीआरडीओ परिसरात आढळला अज्ञात ड्रोन, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, लष्करी हद्दीत ड्रोन दिसल्याची नाशकातील एका महिन्यातील दुसरी घटना। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील लहान मुलांच्या आयसीयू कक्षाला भीषण आग, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही, लहान मुलांना दुसऱ्या वॉर्डमध्ये केलं शिफ्ट। बेस्टच्या चलो ॲपवर 19 रुपयांच्या तिकिटावर 10 बस फेऱ्यांची मुभा, नवरात्रोत्सवानिमित्त प्रवाशांसाठी विशेष सवलत जाहीर। आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया T20 सीरीज मधली अखेरची मॅच आज हैदराबाद मध्ये रंगणार, सलग 9वी सीरीज जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार टीम इंडिया। नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहता